त्यानंतर सन्मानित केलं जाईल प्रीतम दाबाडे सरांना, जे न्यू पनवेलचे आहेत. सर, तुमचं देखील इथे स्वागत केलं जाईल क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये. सर, आपण आपला बहुमूल्य वेळ दिला तर आपले हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर युवराज स्पोर्ट्सचे सर्व सर्व आपण पाहतोय. राहुलजी म्हात्रे सरांच्या शुभहस्ते इथे सन्मानित केलं जातो आहे. त्यानंतर प्रीतम दाबाडे सरांना देखील सन्मानित केलं जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. राहुल म्हात्रे सरांवर असणारा प्रेम दाखवला, या आयोजकांवर असणारा प्रेम ना क्रिकेटप्रती असलेली आपण पाहतो आदर दाखवता. तर ओटू सागर धन्यवाद. दरम्यान कल्पेश ठाकूर याच्या बॅटमधून येतोय षटकार. सलामीचे फलंदाज कल्पेश ठाकूरने तकदीर, तर गोलंदाज रसिक. पोंजे विपक्ष भामनगरीत चार षटकांचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होताना दिसतोय. मिळतोय खणखणीत दणदणीत सणसणीत पंचांचा इशारा, तो चार धावेचा चौकार. तर संघाची धावसंख्या धावपळकर लागतोय 10 धावा. चार षटकांचा सामना आपण पाहतोय. तर पहिल्या षटकामध्ये सूर्य कशी सुरुवात करताना दिसतोय. युवराज स्पोर्ट्स भामनगरी संघ सेमी फायनलचा सामना, याच्यातून जो संघ जिंकणार तो जस्कर संघासोबत खेळणार अंतिम मेगा फायनल. अर्पी क्लब जस्कर संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर आमच्या सामाजिक कक्षाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. दरम्यान रसिक याचा पुढचा चेंडू कल्पेश ठाकूर साठी पडतोय. पुन्हा एकदा उंचा चेंडू उंचावर आहे, सेफ शॉट. एक धाव पूर्ण संघाची धावसंख्या धावपळकर लागतोय 12 धावा, बिनबाद 12. मागाशीच्या सामन्यामध्ये 19 धावांचं टार्गेट होतं, आता मात्र भामनगरी संघ प्रथम फलंदाजी करत असताना किती टार्गेट ठेवतोय पोंजे संघासमोर. बिनबाद 12 P1 पहिलं षटक. हा चेंडू कार्पेटरा चेंडू खेळून करतो सूर्यकासा क्षेत्रक्षण आपण पाहतो पोंजे संघाच्या बाजूने. तर संघाची धावसंख्या धावपळकर लागतोय 13 धावा आतापर्यंत. तर पहिल्या षटकातील काय चेंडूचा खेळ संपतो, काय चेंडू शेष. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय तकदीर. हॅलो 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 पुढचा चेंडू पडतो या षटकातील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर टप्पा बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय आणि आता मात्र एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये करताना दिसतात दोन फलंदाज. चित्त्याच्या चपलाईने धावा पूर्ण करतात. 2 धावीने संघाची धावसंख्या धावपळकर लागतोय भामनगरी संघ. बिनबाद 1 षटका संपतीनंतर 15 धावा. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ऑलराऊंडर भूमिका आपण पाहतोय कुणाल तारेकर, ज्याने हे सामने यशस्वी करण्यासाठी या स्पर्धेला 4 चांद लावलेत असे अहोरात्र मेहनत घेतलेली आहे कुणाल तारेकरने. त्यांचं करावे तेवढं कौतुक कमी आहे. कुणाल तारेकर एकटाच नव्हे तर सर्व जे युवराज स्पोर्ट्स राहुल म्हात्रे यांच्या पावलावर पावलं ठेवत सर्व समर्थक त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सरसे स्वागत. हां, आपण पाहतोय हे जे बॅनर लागले ते नुसतेच लागले ना, याच्या मागे कंबर कसलेले आहेत तेव्हाच ते फोटो त्या बॅनरवर चिटकलेले आहेत. जबरदस्त मेहनत, अप्रतिम अहोरात्र मेहनत, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे सामने फक्त ठेवलेत तर आमच्या पारगाव गावच्या गावाच्या नावासाठी. राहुल म्हात्रे आणि त्यांचं साथी समर्थकांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. तर आपण पाहतो प्रोफेशनल त्रिवेणी संगम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत. 3 पंच डोल्यात तेल घालून प्रत्येक आयोजनाचा निर्णयाचा योग्य ते अंमलबजावणी करताना दिसतात. तर आपण पाहतो गोलंदाज पोहोचे संघाच्या बाजूने जवळजवळ 10 किलोमीटरचा अंतर पार करून पारगाव गावामध्ये खेळण्यासाठी आलेले हे खेळाडू. पुढचा चेंडू फुटता चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतो कल्पेश ठाकूर. जबरदस्त क्षेत्रक्षण आपण पाहतोय. फेकी खराब, ओर थ्रो त्याचा फायदा. जिथे 1 धाव होती तिथे मात्र ओर थ्रोच्या मिळतात 2 धावा, त्याचा फायदा भामनगरी संघाला. संघाची धावसंख्या धापळकर लागतोय बिनबाद 17 धावा. 17 धावा धापळकर लागतात. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर. दरम्यान दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू कल्पेश ठाकूरसाठी पडतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू खाली क्षेत्रक्षक वेगाने येतोय
परंतु चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होत नाही, त्याचा फायदा मिळतोय भामनगरी संघाला। संघाची धावसंख्या धापलकर लागतोय 19 धावा। चार षटकांचा सामना, सेमीफायनलचा सामना, याच्यातील जो संघ विजय होईल तो संघ भिडणार रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल आरपी क्लब जस्कर संघासोबत। दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील बघूया। जबरदस्त सामन्याचं आयोजन आपण पाहतोय। मेगा फायनलचा दिवस, अप्रतिम सामने, पोंजे विपक्ष युवराज स्पोर्ट्स भामनगरी। पुन्हा एकदा कल्पेश ठाकूर याच्या बॅटमधून चेंडू जातोय, खणखणीत दणदणीत सणसणीत युवराज स्पोर्ट्स बॅटर षटकार। 6 धावा आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धापलकर लागतोय। क्वार्टर सेंचुरी मध्ये प्रवेश करतोय। 25 धावा धापलकर लागतात। दरम्यान पुढचा चेंडू शार्प चेंडू आणि आता मात्र या चेंडूचा पुरेपूर ज्या चेंडूसाठी माहीर असा हा फलंदाज आहे कल्पेश ठाकूर, खणखणीत दणदणीत षटकार। कल्पेश ठाकूर यांना सुवर्ण संधी, आताच्या चेंडूवर तर चेंडू द्यायचा, चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये। कल्पेश ठाकूर यांना सुवर्ण संधी, आताच्या चेंडूवर तर षटकार लगावला तर आमचे मुख्य आयोजक राहुल म्हात्रे यांच्याकडनं रोख कॅश 500 रुपये मिळणार आहेत। अप्रतिम फलंदाजी तर अमर म्हात्रे साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक। म्हणजे बघा प्रेक्षक फलंदाजाचं मनोबल कशा प्रकारे वाढवतात। तर संदीप म्हात्रे यांना विनंती आहे की जस्कर संघाला कॉन्टॅक्ट करून बोलवायचं आहे। नो टाइमपास, टाइम इज मनी, वेळेचं बंधन। तर आपण पाहतोय जबरदस्त सामने, अप्रतिम सामन्याचा आगाज आपण पाहतोय या मैदानावर। एका षटकारासाठी तब्बल 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये कल्पेश ठाकूरसाठी जबरदस्त अफलातून फलंदाजी। याने लगातार 2 बार मॅन ऑफ द मॅच का किताब हासिल करते हुए ये बल्लेबाज अगर इस गेंद पे छक्का लगाता है तो राहुल म्हात्रे की ओर से 500 रुपये और अमर म्हात्रे की ओर से 1000 रुपये का इनाम। ये गेंद काफ़ी अच्छी गेंद, लेकिन काफ़ी अच्छी गेंद थी। कलाई के साढ़े गेंद को मोड़ा, जब तक खिलाड़ी गेंद के नीचे आए तब तक पर्याप्त समय था 2 बल्लेबाजों के पास रन चलाने का। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर बगैर कोई विकेट खोए भामनगरी टीम काफ़ी इनफॉर्म में चल रही इस टीम। 32 रन मंदार गेंदाज, मंदार काफ़ी बढ़िया गेंदबाजी, यानी भिंगारी के मंदार की याद दिला रहे हैं मेरे को कुणाल तारीकर। बेहतरीन गेंदबाजी, जैसे मेरे गुरु हमेशा कहते हैं सुधीर परदेशी जब कमेंट्री करते हैं तो जिंसवाड़ा गांव के, काफ़ी बेहतरीन समालोचन उनकी ओर से। फिर से एक बार मंदार की गेंद का सामना करेंगे, बेहतरीन गेंद लेकिन गेंद का ऊंचाई ज़्यादा है, लंबाई कम, सीधी गेंद फील्डर के हाथों में जाते हुए, यानी पहली विकेट का पतन होता हुआ इस मैदान के अंदर तकदीर द्वारा। फिर से बाहिने हथ के बल्लेबाज मैदान के अंदर जा रवाना हो चुके भानुदास म्हात्रे। यहाँ पे 1 विकेट खोने के बाद टीम का बढ़ता हुआ स्कोर और मैदान में पानी की पूर्तता कराचे, यानी भानुदास म्हात्रे जो खिलाड़ी है हमको सहकार्य कर रहे हैं, वो खुद पानी की बॉटल लेके अंदर जा रहे हैं, बेहतरीन। और यहाँ पे स्कोर होगा हो चुका 1 विकेट खोने के बाद 32 रन 32 रन लास्ट ऑफ 1 विकेट युवराज स्पोर्ट्स भामनगरी। षटकार हॅट्रिक मारली तर अमर म्हात्रे साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज। तर दोन्ही फलंदाजांना सुवर्ण, दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांना सुवर्ण संधी, भानुदास म्हात्रे आणि कल्पेश ठाकूर यांना। तर दोन्ही फलंदाजाने बॅट टू बॅट 3 षटकार लगावले, तर 3 बॅट टू बॅट 3 षटकार 3 चौकार लगावले। तर अमर म्हात्रे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये आणि राहुल म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडनं तब्बल 500 रुपये। म्हणजे तुम्ही चौकार मारा, षटकार मारा या मैदानावर आणि 1500 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये घेऊन जा। परंतु पोईजा संघाचे गोलंदाजसुद्धा अतिशय कसलेले, मुरलेले, कंबर कसलेले गोलंदाज आहेत। पाहायचं आहे कशाप्रकारे गोलंदाजी होताना दिसतोय या पारगावच्या मैदानावर, ज्या मैदानावर सागर पाटील खेळला पोईजाच्या मैदानावर, त्याच मैदानावर पोईजा संघ पारगावच्या माझ्या गावामध्ये खेळतोय, हे माझं भाग्य आहे। पाहायचं आहे जबरदस्त खेळ आपण तिथे केला होता, परंतु या मैदानावर कशाप्रकारे आपण खेळ करता माझ्या गावामध्ये, हे तेवढंच महत्त्वाचं आहे। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातोय सीमारेषेकडे, खणखणीत दणदणीत सणसणीत युवराज स्पोर्ट्स चौकार।
और यहाँ पे बढ़ता हुआ स्कोर फर्नांडिस मात्र के बल्ले से जब गेंद टकराती है तो सीधी सीमा रेखा की ओर तड़पते हुए जाती है, यानी रुकने का नाम ले लेती है। और यहाँ पे स्कोर होता हुआ 36 रन, लॉस्ट ऑफ वन विकेट्स। चेंडू ची पूर्तता करा जाए आणि आयोजक कमिटीला विनंती करते की हॉलंडर सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे लवकर लवकर, मे सेमीफायनलचा सामना चालू आहे। तर राहुल म्हात्रे आणि आपले समर्थक कोणी असतील तर सीमारेषेचा ताबा घ्यायला सांगायचं आहे, कारण चेंडू वारंवार गुम होत आहे। धरा सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, जा लवकर लवकर धावत जायचं आहे, चेंडू गेल्यानंतर शोधून आणून परत द्यायचा आहे फटाफट, रन फास्ट, जरा डिसिप्ले करायचं आहे लवकरात लवकर, कारण तर सूर्यनारायण लवकर असताना जातोय। आणि ज्या प्रेक्षकाने चेंडू आणून दिला त्या प्रेक्षकाचं मनाच्या अंतकरणापासून सर्ष स्वागत करतोय। दादा भावी कार्यामध्ये सदैव तुला भरघोस यश लाभो आणि तुझ्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जावो, हे समर्थक सागर पाटील कडून तुला लाख लाख शुभेच्छा, सलाम असेल तुझ्या कार्याला, कारण तर आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सरकारशिवाय कुठली गोष्ट अशक्य असतं। तर प्रेक्षक मायबाप नसतील तर कुठल्याही कार्याला कुठल्याही विवाह सोहळ्याला मजा येत नाही। दरम्यान पुढचा चेंडू पडतो या षटकातील भंडास मात्रेसाठी आणि आत्ताचा चेंडू अप्रतिम चेंडूची सांगता आपण पाहतोय। सुरेख चेंडू दरम्यान आत्ता मात्र दोन्ही संघाच्या बाजूने जबरदस्त सामन्याचं आयोजन, कारण ज्या नावाचं वादळ मैदानामध्ये झुंजावत होतं त्या वादळाला थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत ते मात्र पैंजे संघाचे गोलंदाज। तर बामणडुंगरी संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जर चौकार किंवा षटकार हॅट्रिक मारली तरी सुद्धा बक्षीस असणार आहे। राहुल म्हात्रे यांच्याकडनं 500 आणि अमर म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये, कारण तर राहुल म्हात्रे तुम्ही सांगता 1000 लावा, 1000 का 2000 पण देतील, पण प्रेक्षकांचं मनोबल वाढवण्याचं फलंदाजाचं मनोबल वाढवण्याचं काम करतात। तर गोलंदाज आपण रमेश षटकातील पुढचा चेंडू, तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय प्रसाद आणि हा चेंडू आल्या चेंडू स्वागत करतोय जबरदस्त डॉबर चलेपास युवराज स्पोर्ट्स षटकार। तर डीजे मास्टर आपण थांबायचं नाही, आपण आपली धून वाजवण्याचं काम करायचं, मेगा फायनलचा दिवस आहे, प्रेक्षक असे हादरले पाहिजेत की गाणं असं वाजलं पाहिजे की प्रेक्षक पण जागेवरनं असे नाचायला लागले पाहिजेत। आणि शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची गरज असा गाणं व्हायला पाहिजे महाराष्ट्राची शान। दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय जोरदार प्रहार, झेल होतोय भूमीला दान, मिळतोय फलंदाजाला जीवनदान आणि एकीच रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करताना पाहत होतो आपण फलंदाजांना। सुरेख सामना, अप्रतिम सामना, सेमीफायनलचा सामना आणि या इनिंग मधला या ओव्हर षटकामधला शेवटच्या दोन चेंडूचा खेळ बाकी असणार आहे। दरम्यान पाहायचा आहे रमेश याचा पुढचा चेंडू, नाही दा शॉर्टपिट चेंडू, चेंडू क्षेत्रक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलून फेकणार तोपर्यंत मिळतोय एक धाव। अप्रतिम क्षेत्रक्षण आपण पाहतो पवींजा संघाच्या माध्यमातून, तर तेवढं ताकदीची फलंदाजी पाहतोय युवराज स्पोर्ट्स बामणडुंगरी संघाच्या माध्यमातून, अप्रतिम कामगिरी संघाची, धावसंख्या दाखवकर लागतोय 45, अप्रतिम स्कोर उभा केलेला आहे आतापर्यंत संघाची धावसंख्या 45। आमचे स्कोरर मित्र आम्हाला वारंवार माहिती पुरवतात, कुणाल तारेकर आणि भूषण पाटील एक जबरदस्त खेळाडू अंडर 21 अंडर 19 कसलेले खेळाडू। तर एका बाजूला उत्कृष्ट गोलंदाज निराश तारेकर, पुढचा चेंडू या षटकातील रमेश यांच्या पडतोय, कल्पेश ठाकूर केले एक गेंद थी लेकिन कलाय के साडे गेंद को मोड दिया, खिलाड़ी गेंद के नीचे आए और ये बड़ी मछली जाल में। We're gonna make it.
शुक्रिया डीजे, यानी 10 गेंदों में 29 रन निकालते बात हो चुके हैं कल्पेश ठाकुर। बढ़िया बल्लेबाजी, या ताली के करकड़ा से स्वागत किया जाए इस बल्लेबाज का, बेहतरीन बल्लेबाजी आज के दिन में, यानी कि धुआंकन मचा के रखा है कल्पेश ठाकुर ने इस मैदान के अंदर। बैट टू बैट दो बार मैन ऑफ द मैच ले चुके हैं। काफ़ी बढ़िया टी शर्ट का परिधान अनंत भाई तारेकर की ओर से, अनंत फोटोग्राफी की ओर से प्रहलाद स्मृति टी शर्ट जिनको दी गई है हर मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट, और आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक लाभलेला आहे। सद्गुरु कृपा सिमेंट सप्लायचे प्रोप्रायटर माननीय श्री कन्हैयाबुवा पाटील यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आलेली आहे। तर त्यांचे पुत्र जबरदस्त अशी कामगिरी करतात भूषण पाटील, एक रॉक स्टाईल गोलंदाज। तर आपण पाहतोय आता मात्र शेवटच्या षटकावर पर्यंत सामना आलेला आहे, शेवटचा षटक हातालतोय गोलंदाज वैभव। पहिला चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपला सोडून जातो, पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतो, सॉरी, आणि अवांतर स्वरूपामध्ये धावा मिळतात। संघाची धावसंख्या धावपळकर लागतोय 46 46 धावा आतापर्यंत धावपळकर लागलेल्या आहेत। आत्ता मात्र धावसंख्येला आकार देताना दिसतात बामणडोंगरी संघाचे खेळाडू। पुढचा चेंडू वैभव याचा, अप्रतिम चेंडू, क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडूवर असा चपळाईने घसरतोय। दरम्यान संघाची धावसंख्या 47 तीन बाद 47। तर विजयदादा पाटील घराकडे रवाना होत आहेत, आपण या स्पर्धेसाठी आलात, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून। तर आरपी क्लब जस्कर संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर समाजक कक्षेशी संपर्क साधा लवकरात लवकर। दरम्यान षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय नवीन फलंदाज प्रसाद कडू। सुरेख सामन्याचं आयोजन, अप्रतिम सामने, मेगा फायनलचा दिवस, 14 विद्या आणि 64 कळेचा अधिपती गणरायाला त्रिफल अर्पण करून सामन्याची सुरुवात झाली, आणि तिथपासून सामने जे जबरदस्त होत गेले तर शेवटच्या क्षणापर्यंत जबरदस्तच होणार, आणि आता मात्र फलंदाज होतोय झेलबाद। चार चेंडू मध्ये 9 धावांची खेळी करून बाद होतोय प्रसाद कडू। तर या षटकातील वैभव याच्या षटकातील चार चेंडूचा खेळ बाकी, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेले झुंज त्याच्यामध्ये चेंडू होतो यशस्वी, चेंडू काढतो सीमारशा 4 धावा। धन्यवाद डीजे मास्टर। आपण पाहिला योगेश अग्रावकर सरांचा आवाज, आणि 50 धावा पूर्ण होतात जीवदाने युवराज फर्स बामणनगरी संघाचा। अप्रतिम जबरदस्त 50 कंप्लीट, पुन्हा एकदा जबरदस्त, पुन्हा एकदा चेंडू जातोय 4 धावींसाठी खणखणीत दणदणीत सणसणीत युवराज फर्स बॅटेड चौका। संघाची धावसंख्या डबल 55 धावा। आत्ता मात्र जबरदस्त मुसंडी मारतोय हा संघ, उचली घेतोय भरारी घेतोय पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू येतोय सरळ यष्टीरक्षकाच्या सॉरी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेलबाद फलंदाज। तर संघाची धावसंख्या याने आता मात्र या षटकातील या इनिंग मधला पूर्वार्धातला महेंद्र पाटील सरपंच माजी सरपंच महेंद्र दादा पाटील
आपण जर कुठे आला असाल तर आमच्या सामाजिक कक्षामध्ये असं नसतं व्हायचं आहे. तर कन्हैयाबुवा पाटील आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा यायचं आहे मंचावर. ग्रामस्थ मंडल पारगाव, आपण जर कुठे आला असाल तर आमच्या सामाजिक कक्षामध्ये असं नसतं व्हायचं आहे लवकरात लवकर. तर कन्हैयाबुवा पाटील, महेंद्र पाटील यांना विनंती करतो, या पण आमच्या मंचावर. आपली जागा आमच्या हृदयामध्ये आहे, आपण आपले स्थान परिपक्व करा. कवी दादा तारेकर या सुद्धा, आपण सुद्धा या. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत आणि 60 धावांचं कंपल्सरी चेसिंग असणार आहे. पोहिंजे सांगा समोर ओ टू डी जे. धन्यवाद डी जे मास्टर. तर रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल आपला संघ जर उपस्थित झाला असेल तर आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे, कारण तर मेगा फायनल आपण खेळणार आहोत या सामन्यानंतर. तर आपला एखादा प्रतिनिधी आला असेल जस्कर संघ तर जरा सहकार्य करायचं आहे. कृपया आपला प्रतिनिधी आला असेल तर सामाजिक कक्षेत संपर्क करायचा आहे लवकरात लवकर. तर 59 धावा झालेल्या आहेत, 60 धावांचं कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर घेऊन जातोय या 60 धावा कशाप्रकारे फलंदाज पूर्ण करणार आणि गोलंदाज कशाप्रकारे धावा रोखण्यामध्ये यशस्वी होणार. तर घेऊन जातोय हे 4 षटकांसाठी किरण पाटील यांच्याकडे. तर उत्कृष्ट पकवाज वादक सुनील बलिराम पाटील, आपण जर कुठे आला असाल तर आमच्या मंचावर असनस्त व्हायचं आहे. सुनील बलिराम पाटील आपणास विनंती असणार आहे, आयोजन कमिटीची कन्हैयाबुवा पाटील यांची विनंती असणार आहे की आपण आमच्या रंगमंचावर येऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा. ओ टू किरण पाटील. हॅलो. तर थँक्यू सागर. तर जाऊया मॅचच्या दिशेने, याच दी याच डोला टेनिस क्रिकेटचा या सोहळा. आज पाहतोय आपण युवराज स्पोर्ट्स पारगाव यांच्या विद्यमानानं एक क्रिकेटचा दिव्यमान सोहळा. आज ग्रँड फायनलमध्ये आपण पाहतोय आज सेमी फायनलची लढत आहे. एका बाजूने पाहायला गेला तर पोहिंजे हा संघ क्वालिफाय झाला होता, तर त्यांच्या विरोधात खेळणारा तर युवराज स्पोर्ट्स या नावानं आज मैदानामध्ये उतरलाय. तो पारगाव अजून भामणडोगरी संघ आपण पाहू शकाल. तर टॉस का बॉस बनला होता या मॅच मध्ये. तर टॉस का बॉस बनला होता येथे पोहोचे संघ आणि पसंत दिली होती प्रथम शत्रक्षणाला. शत्रक्षण जिंकल्याचा पाहायला गेला, टॉस जिंकला होता कप्तान संघनायकानं घेतलेली जिम्मेदारी आपण पाहू शकाल. थोडीशी मात्र या धावपलकावर धावपा लागल्यात. 60 धावा 15 सरासरीने धावगती देखील गोळा करायची आहे. ज्यापडे मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा असतो त्यावेळेस टप्प्याटप्प्याने भागीदारी करावी लागते, कारण ज्यावेळेस ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ खेळला होता त्यावेळेस टप्प्याटप्प्याने भागीदारी न करता एक मोठ्या लक्ष्याच्या दिशेने मात्र भागीदारी करत होता. तदनंतर जर पाहायला गेलं तर रोहित शर्माना विराट कोहलीला लवकरच परतावं लागलं होतं. इथे मात्र काय करावं लागेल या मॅचमध्ये या पुणे संघाला एक टप्प्याटप्प्याने भागीदारी करावी लागेल. तर या आपण स्पर्धेसाठी पाहतोय क्वालिफाईड पंच असतील, नाना पवार सर असतील, प्रवीण पवार सर असतील, राजेंद्र कांजरे सर असतील आणि गुणलेखीच्या भूमिकेमध्ये आपण पारगाव गावातील सर पाहायला गेला एक नवंत खेळाडू असतील कुणाल तारेकर देखील जोडल्या गेल्यात.
माझ्या समवेत समालोची भूमिका ज्याने आज दिवसभर साथ पार पाडली आहे तो सागरजी पाटील सर देखील असतील. पंचांचा इशारा आलाय, ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. पहिला चेंडू फेकेल कल्पेश ठाकूर. कौशल पाटील यांच्याकडून 500 तर पहिला असं पाहायला घेतात. चेंडूवरती यश मिळाला जातोय युवराज स्पोर्ट्स फार्म नोकरी संघाला. यश मिळतोय कल्पेश ठाकूरला. तर नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी जर पाहायला गेलं तर कौशल्य पाटील सर असतील यांच्याकडून तब्बल ना तब्बल कॅश प्राईज असेल 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल त्यांच्या समवेत. अमर म्हात्रे सरांकडून देखील कॅश प्राईज असेल तब्बल 2000 रुपयाचं. तर राहुल म्हात्रे सरांकडून या प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत ज्यांना पाहतोय आपण त्यांच्या स्वप्न होते स्पर्धा साकार होण्याचं तर त्यांचं देखील 500 रुपयाचं योगदान असेल. तर जर पाहिलं गेलं एकूणतरी 3000 रुपयाचं मानकरी ठरे कल्पेश ठाकूर हा कुमार कौशल तर नक्कीच कुमार कौशल्य पाटील यांच्याकडून बक्षीस असेल. ह्या वेळेस हा चेंडू पहा पॉइंटला, इथे तेजस मात्रे चुकी केली आहे. तब्बल 3 बॅक टू बॅक विकेट आणि 3000 रुपये खूप मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होताना आपण पाहतो आहे. जरा वेळ घेतोय तर गंगाधर तारेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय या आपण मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. ग्रामस्थ मंडळ पारगाव गंगाधर तारेकर ओ टू संतोष मात्री सरांचं देखील शुभागमन झाले आहे. माजी सरपंच पारगाव त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तर या सर इकडे या स्पर्धेमध्ये आपण VIP डाईजवर कल्पेश ठाकूरचा नेक्स्ट चेंडू डिलिव्हर करेल. समोर फलंदाज असेल रमेशसाठी हा चेंडू होता. फा गती भा जर पाहायला गेलं तर गतीनं वीत केला होता जो चेंडू फडल्यानंतर थोडासा वलन घेतला होता. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सुरेख फेकी हे चालू सर मॅच पाहतोय. धाबा बनवायचे आहेत 60 धाबा धावपल का पण आहे 1 धाव फक्त. तर आतापर्यंत केलेला प्रवास ज्याप्रमाणे पूजे संघाला आपण पाहतोय तर लोकल हार्बर लाईननं केला प्रवास आता बुलेट वेगानं करावा लागेल. ताबडतोब फलंदाजी संघाला धोका बिंदास टोका MS धोनीचं एक वाक्य आहे. परिस्थितीनुसार खेळ करा, इथे परिस्थितीनुसार खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. तर एका संकटावर मिळवला विजय फक्त विजयी नोंदवतो असतो ना अनेक संकटावर मिळवला विजय हा इतिहास नोंदवत असतो. या मॅचमध्ये कोणता संघ इतिहास नोंदवेल ह्यावेळेस कोल खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता खोदकाम, इथे मात्र चुकी केली या तकदीरनं. जर पाहिलं की तर भानुदासनं जर भानुदासनं चांगला थ्रो मारला होता मात्र यावेळेस कलेक्ट करू शकला नाहीये. आणि धावपल कबर धाव आहे. तर वालगावचे मान्यवर आपण पाहतोय शैलेश चिरलेकर साहेब. आपण जर कुठे आला असाल तर आमच्या समाज कक्षामध्ये असं नसतं व्हायचं तर सुमित तारेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सरसे स्वागत ओ टू किरण पाटील. ह्यावेळेस पाहिलं गेलं पहिल्या 7 चेंडूचा 24 चेंडूमध्ये बनवायचे होते 60 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 3 धावा आतापर्यंत फक्त 3 धावा फक्त आल्यात आणि 1 महत्त्वपूर्ण विकेट देखील परताव्या लागलाय. सुरेख शतक होता पहिल्या शतक हाताला होतं कल्पेशनं कल्पेश ठाकूर या गोलंदाजानं. तर नक्कीच 2 षटकारांसाठी सुमित तारेकर सरांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय राजा या फलंदाजासाठी. तर पाहतोय आपण या मैदानामध्ये धावा बनवायच्या होत्या 24 चेंडूमध्ये 60 आतापर्यंत धावा लागल्या गेल्यात फक्त 3 धावा. जरी इथून मात्र एका दुःखानं काही होणार नाही आहे. लोकल अर्बन लाईननं केलेला प्रवास उलट वेगानं करावा लागेल या मॅचमध्ये या पोहोचे संघाला. मोठे फटके कधी येणार, मोठे फटक्याची नित्यांतर गरज आहे. ज्या प्रकारे गोलंदाजांची कत्तल केली होती बामणनोगरी संघानं इथे मात्र गोलंदाज जीवर बामणनोगरी संघाचा जो भानुदास मात्रे गोलंदाजासाठी आला आहे त्याच्यावर मात्र प्रति अल्लाद चढवावे लागेल. कारण जर पाहायला गेलं तर ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. मोठे फटक्याची नित्यांतर गरज आहे. अडचणीत सापडलाय हा पोहोचे संघ आपण पाहतोय. गोलंदाजही यार ह्या वेळेस चेंडू ऑन ड्राईव्ह केला होता तेजशी तो चेंडूवर बॅकअप केला जाईल आणि एक एक धावेसाठी 1-1 फिरवलं या संघाला. या मॅचमध्ये जर विजयाच्या दिशेने प्रवास करायचा असेल विजय नोंदवायचा असेल क्रिकेटचे रंगमंचावर मित्रांनो वावरताना असं वावरा की जरी आपण हारलो मॅच जरी हारलो तरी मात्र मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत.
टाळ्या झाल्या पाहिजे असं पाहिलं गेलं. इथून मात्र संघर्ष क्रिकेटचं असं पाहिलं गेलं तर चिकाटी क्रिकेटचं शौर्य क्रिकेटचं टॅलेंट इथे दाखवावं लागेल फलंदाज सज्ज. ह्या वेळेस पहा स्टोरम पद्धतीचा स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. आउटसाईड ऑफ स्टंप पाहायला मिळालं डिलेव्हरी. त्यानंतर मात्र यष्टी रक्षकाचा घेतलेला वेद बरंच काही सांगून जात आहे या भानुदास या गोलंदाजाविषयी. या वेळेस गोलंदाजी मार्ग होता यार. हा चेंडू पहा किती वेगवान चेंडू होता. फक्त फलंदाजाची पुरोर लेन डिलेव्हरी होती, फक्त कट करायचं होतं. मात्र मिस टायमिंग शॉट पाहायला मिळालं. एका दुकान आव्हानं काही होणार नाही आहे जर आपल्याला मोठ्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास करावा लागेल करायचा असेल तर ट्रेनचे नाही एरोप्लेनचे प्रवास करावे लागेल. इथे मात्र विमानतळ जवळच बनते, विमानाप्रमाणे प्रवास करावा लागेल. यावेळेस पहा पॉईंटचं रिदम आहे. कबरचा शत्रक्षक चेंडू मागे आणि चेंडू आणि शत्रक्षकामधील रेस जिंकला जातोय शत्ररक्षक. सुरेख जर पाहायला गेलं तर एक एक धाबण काही होणार नाही. पूजे संघ मोठे पटक्याची नित्यांतर गरज आहे. एका षटकामध्ये जर 20 नाही तर 30 धावा आल्या तर या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. मात्र बामणनगरी संघ देखील तेवढ्या दर्जेदार संघ आहे या मॅचमध्ये आपण पाहतो आहे. या वेळेस गोलंदाज यार हा पहा आव देखन आता आव कई पे निगा है कई पे निशाना खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज होता या वेळेस राजेश हा फलंदाज आहे. तर प्रत्येक निर्धाव चेंडू मॅचमध्ये प्रेशर क्रिएट करेल अपोजे संघ आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्गवर भानुदास सज्ज. ह्या वेळेस शॉर्टपिच चेंडू होता लॉग ऑफ प्रिझममध्ये चेंडू तेवढ्याच ताकदीचा शत्ररक्षक. तर नशिबाची साथ देखील लाभत नाही आहे कारण पोजे संघ तर शेवटपर्यंत हार न मानता क्रिकेटमध्ये खेळ करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण क्रिकेट राजकारण आणि सडला कधी रंग बदलेल मित्रांनो सांगता येत नाही आहे. इथे रंगच्या खेळ्याचं शाणाशाणानं चित्र मात्र बदलतं. त्या खेळ्याचं नाव मित्रांनो क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. तब्बल 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावर धावा आहे 8 धावा. यावेळेस जर पाहायला गेलं तर अजून देखील 12 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल ना. धावा बनवायचे आहेत 52 धावा. येणारे प्रत्येक चेंडूवर फक्त आक्रमण 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 करावं लागेल. तर विनंती आहे ती एक मेगा फायनल्ससाठी जो काल संघ क्वालिफाय झाला तर झस्कर संघ जर आरपी क्लब झस्कर संघाचा संगणक किंवा एखादा प्रतिनिधी इथे अवेलेबल असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तर निखिल असेल तुला देखील आयोजकांचा विनंती आहे ते आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सॉरी. तर धावपलकावर धाबा आहे 8 धाबा. 52 धाबेची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 52 धाबा. गोलंदाजी मार्गवर निखिल दाखल झाला गेला आहे. ह्या वेळेस 5 चेंडू ऑन साईडला आहे. ऑन साईडमध्ये शत्ररक्षक आहे. एक आणि एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एक एकदा संत वाय इंद्रायणी असं म्हटलं जातं. इथे देखील संत गतीने धाबांचा पाठला करू शकत नाही आहे आपण. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी करत असताना फलंदाजी केली होती बामणनगरी संघाचा फलंदाज होता. 10 चेंडूमध्ये 29 धाबा कल्पेश ठाकूरने बनवल्या. त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. ह्यावेळेस फलंदाज सज्ज. इथे पहा बॅटची इनसाईड एज फलंदाज बाद होतो. यावेळेस फलंदाज असेल रमेश शकेडीचा अंत. तर थँक्यू डीजे. तर पाहायला गेलं तर एका मागोमाग एक काही करू शकत नाही आहे, काही बिघडू शकला नाही आहे. बामणनगरी संघ प्रस्थापित केलं आहे वर्चस्व, आपला धबधबा निर्माण केला आहे. तर एक उंदरी खेळाडू जर असं म्हटलं जातं जर झस्कर गावाचा एक स्पिनर गोलंदाज ज्यांना आपण पाहतो याच्या शैलीवर दुबई कतारसारख्या स्टेडियममध्ये जाऊन ज्यांना गोलंदाजी करण्याचं भाग्य लाभलं होतं ते सुधीर तांडे सरांचं इथं शुभागमन होत आहे. सर आयोजकांची विनंती येते आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. सर असतं नसतं व्हायचं आहे सर आपण यायचे व्यासपीठावर आपण
बसायचंय कारण जर पाहायला गेलो तर टेनिस विश्वाला भुरल पाडली होती. धावपलकाच्या दिशेने जाऊया. धावपलकावर धाबा आहे नऊ धाबा. तर कोणत्याही फलंदाजानं दोन षटकार लगवले पोहोचे संघ. तर सुमित तारेकर सरांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज जाईल. ह्या वेळेस फार खडे खडे फटका खेळण्याचा वेग खूप होता या चेंडूवर. फेक वन चेंडू पास्टर वन पाहायला मिळालं. गोलंदाज या वेळेस निखिलच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते आहे. तर विकेट ॲट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. अमर म्हात्रे सरांकडून नक्कीच विक. राहुल म्हात्रे सरांकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्ग दाखल झाला गेला आहे. निखिल नेक्स्ट चेंडू डिलिव्हर करेल. यावेळेस पहा पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती मात्र बांधासनं माहिती आहे मॅच सहजरित्या आपण विजयाच्या दिशेने जाऊया. मात्र थोडंसं कॉन्फिडन्स लेवल ज्याप्रमाणे आपण साऊथ आफ्रिका संघ पाहिला असेल ज्यावेळेस मेगा फायनल असेल किंवा प्रेशराईज मॅच असेल तेव्हा साऊथ आफ्रिका संघाची कुकरची सिटी नक्कीच वाजत असते. इथे देखील सिटी वाजली या संघाची कारण इथे मात्र आत्मविश्वास दिसत नाही या फलंदाजांमध्ये. ह्यावेळेस फा खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. भानुदास येतोय आणि इथे परतावं लागेल. फलंदाज असेल यावेळेस रसिक या फलंदाजाला. तर पाहायला गेलं तर एका मागोमाग एक फलंदाज मैदानातून बाहेर होताना आपण आतापर्यंत पाहिलात. रसिक गेला होता. रसिक देखील मोठे फटके जर पाहू शकला दाखवू शकला नाही आहे. या मॅचचा विचार केला गेला तर धावपलकावर धावा फक्त बनल्या गेल्यात. नव धावा आणि फलंदाज मात्र बाद झाले आहेत. तर अमर म्हात्रे सरांकडून तब्बल निखिलसाठी जर पाहायला गेलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. या वेळेस जर पाहायला गेलं तर एसटी उकडली आहे या फलंदाजांचा. फक्त जर पाहायला गेलं तू चल मैं आया अशी स्थिती मैदानामध्ये आहे. एका मागोमाग एक फलंदाज मैदानातून बाहेर होताना आपण पाहू शकाल. या मॅचमध्ये पोहिजा संघ पूर्णपणे बॅकफूट वर गेलाय. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेलाय. दर फलंदाजाने लगातार 3 षटकार मारले तर सुमित बलिराम तारेकर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एका मागोमाग एक विकेट फक्त अजेरी लावण्याचं क्रीजवर जाऊन काम केलंय. तर या मॅचचा विचार केला गेला सर्वात लो स्कोरिंग मॅच असेल या स्पर्धेमधील कारण एकही चौकार दिसला नाही आहे. एकही षटकार दिसला नाही आहे. एक एक धाबेसाठी अक्षरशः चातक पक्षाप्रमाणे तोंड उघडा ठेवण्याची फारी वेळ या संघावर आणून ठेवली आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोगरी संघानं. तर जर पाहायला गेलं तर थोड्याच वेळाने इथे आगमन होईल त्यांचा जर पाहायला गेलं विचार केला गेला. यावेळेस सुरेख. तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. या संघाने नोंद घ्यायची आहे. तब्बल जर पाहायला गेलं यावेळेस वेग फार किती होतं पंचांकडे अपील केलं जात आहे. मात्र क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर अपीलमध्ये उत्साह जास्त होता अविश्वासाची कमी होती. अपील केली गेली जर अपील जर पाहायला गेलं सुरेख अपील केले होते कारण हॅट्रिकसाठी. यावेळेस पहा प्रसाद आहे चौथे क्रमांकाचा गोलंदाज अक्षरशः पाहायला गेलं या मॅचमध्ये जर ज्याप्रमाणे मॅचचा अंदाज असा वाटला होता हा संघ जिद्दीने उतरला होता मॅचमध्ये. ह्यावेळेस पहा पुन्हा एकदा शरीराचा वेद घेणारा चेंडू आणि एक एक धाबेनं धापलकबर धाबा फक्त बनल्या गेल्या 10 धावा. मॅचमध्ये मजा उरली नाही आहे. मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर एकतर्फे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गांना मजा येत नसते. अक्षरशः या फलंदाजांची मात्र पिसे काढण्याचं काम
अक्षरशः फलंदाजी कत्तल करण्याचं काम या गोलंदाजच्या माध्यमातून पाहू शकाल. यावेळेस गोलंदाजी मार्ग प्रसाद आहे. एक ज्याप्रमाणे जर असं म्हटलं जातं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, पेरते ते उगवतं. ते पहिलं पेरलं चांगलं होतं कल्पेशनं. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा गेल्या होत्या, तर नंतर जर पाहायला गेलं पूर्णपणे बॅकफूटवर पाहायला मिळालं. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक एक धाव जर पाहिलं गेलं फक्त 11 धावा धावपलकावरती आहे. तर यावेळेस प्रसाद आहे. यावेळेस पॉईंटच्या रिझम मधून खूप उशिरा का होईना तर दाखवलं. शेवटच्या चेंडूवर बराच 23 चेंडूचा खेळ संपल्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार दाखवला. न